मिहीर गेला स्टाफ रूमला आणि बघितलं तर पाचही गायब होते म्हणजे म्हणजे तो एक असं की गेले गेले कुठे किती परमेश्वर अजून परीक्षा नाही तर त्या सगळ्या परीक्षांना मी बसले त्याच्यात पास झाले आणि आता महाराष्ट्र परत सुरू केले खरं सांगेन तर मी आता या माझे थोडेसे दागिने विकले आणि मी या सगळ्या गोष्टी केल्या तो जो दोन महिन्याचा पिरियड होता ना तो म्हणजे म्हणजे मी सांगेन दुश्मनावर सुद्धा अशी वेळ नमस्कार मी दीपाली म्हात्रे लोकमत फिल्मी मध्ये तुम्हाला सगळ्यांचं सा मनापासून स्वागत आहे आज मी आलीये तुम्हाला सर्वांची आवडती अभिनेत्री सुप्रिया पाठारे यांच्या घरी निमित्त खूप खास आहे बरच काही बोलायचंय मालिकेनंतर ताई आज आपण भेटतोय पुन्हा कसे आहात असत मजेत निमित्त आज असं आहे की एकतर पुन्हा एकदा दणक्यात सुरुवात झाली आहे महाराज या हॉटेलची आणि त्यानिमित्त गप्पा मारायच्या भरपूर कशी चालली आहे तयारी आणि आता एकदम दणक्यात सुरुवात झाली आहे का सुरुवात छान झाली आहे फक्त काय की दोन महिने बंद होतं त्याच्यामुळे त्याचा थोडासा इम्पॅक्ट नाही म्हटलं तरी पडतो हॉटेल लाईनवर कारण की आपले शुभचिंतक जे असतात ते म्हणजे म्हणतात ना निंदकाचे घर असावे शेजारी अशी ही गत आहे त्याच्यामुळे खूप लोकांनी म्हणून तो मी मध्ये एक व्हिडिओ पण टाकला होता कारण त्यांनी सगळ्यांनी असंच पसरवलं होतं की बंदच झालं बंदच झालं म्हणून मी जरा ते टाकलं होतं की मी खूप वेगळ्या प्रपंचात होते कारण कॅन्सरमुळे माझी आई गेली आणि मग बरेच असे एक 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 फेज येते ना आपल्या आयुष्यामध्ये की एक एक अडचण आली की दुसरी दुसरी असली की तिसरी म्हणजे आपण म्हणतो ना की किती परमेश्वर अजून परीक्षा घेणारे माहीत नाही तर त्या सगळ्या परीक्षांना मी बसले त्याच्यात पास झाले आणि आता महाराज परत सुरू <laughs> केलं आहे त्याच्यामुळे आनंद तर नक्कीच आहे थोडासा अजून हे व्हायला वेळ लागेल पण डेफिनेटली मला असं वाटतं की स्वामी कृपेने नक्कीच छान होईल आणि आता तुम्ही म्हणालात तसंच आहे की पहिल्यांदा बंद झालं तेव्हा ऐनचं रिझन होता सेकंड टाईम बंद झालं तेव्हा खरं तर खूप अफवा पसरल्या बऱ्याच गोष्टी झाल्या की काही वाद आहेत का किंवा काही गोष्टी प्रेक्षकांसमोर येत होत्या नेमकं त्याविषयी मला तुम्हाला विचारायचं की तेव्हा नेमकं असं काय झालं की थोड्या दिवसांसाठी दि पुन्हा बंद झालं ऍक्च्युली काय झालं होतं की पहिलं जे रिझन होतं ते होतं की स्टाफच गेला म्हणजे जे नवीन जे सुरू करतात ना हॉटेल त्या लोकांना मी हे सांगेन की हे मी शिकले आता कारण हे माझी पण पहिली वेळ होती मला या गोष्टी माहीत नव्हत्या पण एका गावातले एका घरातले नातेवाईक असे जे एकमेकांबरोबर येतात ना असे एकाच ह्याच्यातले तुम्ही हे स्टाफ ठेवू नका कारण की ते जसे येतात ना एकत्र ते जातात पण एकत्र म्हणजे आमचं माझं असं झालं की मी इतकी शॉकमध्ये होते की आम्ही हॉटेल सगळं म्हणजे मला वाटतं रॅपअप केलं आणि आम्ही घरी आलो आणि मीर म्हणाला की मी जरा स्टाफरूमला जाऊन येतो उद्याच्या काय गोष्टी आहेत त्या वगैरे बघून येतो आणि मिहीर गेला स्टाफरूमला आणि बघितलं तर पाचही गायब होते म्हणजे पाचिही जणं स्वतःचा बोरिया बिस्तारा घेऊन गेले पण त्यांनी कुठल्याच आधी ह्याच्याविषयी सांगितलंच नाही किंवा बोलले काहीच सांगितलं नाही म्हणजे तो एक असं होतं की गेले म्हणजे कुठे गेले मा मला तो म्हणाला की अगं आई हे सगळे गेले नाही आहेत ते कुठे म्हटलं गेले म्हणजे कुठे जाणार म्हटलं आले नसतील हॉटेल तुम्हाला आई या हॉटेलमधनं आले ते म्हटलं मग कुठे गेले आणि फोन लावतोय फोन लावतोय तर कोणीही फोन उचले ना काहीच नाही म्हणजे अक्षरशः आमचं असं झालं की हे काय आहे प्रकार वगैरे म्हणजे तो एक एक शॉकिंग हे असतो त्याच्यामुळे जे नवीन करतात त्यांना मी खरंच ह्या गोष्टी सांगेन मुद्दामून सांगेन की ह्या गोष्टींची काळजी घ्या तुम्ही कारण हे आम मला माहिती आहे की दोन महिने मी महाराज बंद ठेवलं मी काय लॉसमध्ये होते किंवा पैशाचं तर होतोच पण जो मानसिक होतो ना तो जास्त त्रासदायक होतो म्हणजे असं होतं की बरं मी अशी बाई आहे ना हे सगळ्यांनाच माहिती आहे मी कधीही कोणाला मी कामगार म्हणून किंवा बाकी काय म्हणून असं असं मी कधीच वागवत नाही एक फॅमिली आपण घरातले म्हणून म्हणजे आमच्या एका स्टाफला देवी आल्या होत्या अंगावर तर मिहीर त्याला सांगत होता की अरे चल मी तुला हॉस्पिटलला घेऊन जातो पण त्यांचं असं तर नाही मी लोग गाव मे जायगे ना तो ठीक हो जायगे मग त्यांची काय मेंटॅलिटी असते मला माहीत नाही आहे आणि ते जे हा मग हा गेला ना मग तो गेला मग तो गेला ना मग हा गेला म्हणजे असं झालं की अरे म म्हणजे आपल्यासमोर काही हेच नाही राहत ऑप्शनच राहत नाही आणि तो सगळा हे होता ना तो सगळा सप्टेंबर महिना माझा जवळजवळ त्याच्यामध्ये मा गेला मग ते झालं नाही पंधरा वीस दिवस तर आईचं कळलं मग आईचं आजारपण आणि मग ते त्याच्यात एकतर सिरियलचे पण शेवट शेवटचे शेवट दिवस होते मग ते सगळं इतकं हेक्टिक होतं मग ते सगळं करून सांभाळत होतं शेवटी मग मी आणि मिहीरला म्हटलं आता स्टाफ येईल न येईल मला माहीत नाही आहे आपण वाट बघूया नको आपण सुरू करूया मीर म्हणाला मी, मी तर आहे ना करायला मी करतो सुरू आणि खरंच म्हणजे मला माहीत नाही दिपाली पण हे काय एका पाठोपाठ एक होतं तीन दिवस इतका छान रिस्पॉन्स आला म्हणजे आम्ही फ्रायडेला सुरू केलं फ्रायडे सॅटर्डे संडे इतकं छान झालं आणि चौथ्या दिवशी मिहीरच्या हातावर पूर्ण वाफ आली आणि मिहीरचा हात कम्प्लिटली भाजला म्हणजे ते जो म्हणालीस ना शॉर्ट पिरियडसाठी सुरू झालं आणि बंद झालं आता काय होतं प्रत्येक वेळेला आमचं बघा ना हे झालं मग हे झालं असं नाही ना आपण सांगू शकत दरवेळेला काय आपण कारणं देणार बरं ही कारणं पण नव्हती हे फॅक्ट्स होते हे खरं घडलेलं होतं बरं तो बिचारा असं झालं होतं की एक एक हात बाजूला ठेवून एका हाताने नाही बनवू शकत म्हणजे सगळ्याच गोष्टी होत्या त्या मग असं असं झालं की आता काय करायचं मग मीरला म्हटलं रे असा हात घेऊन तू कसं करणार मग आमचं असं झालं की मग आता मी मिरला म्हटलं नाही नाही आता तुलाच लागलंय म्हटल्यावर आत्ता इम्पॉसिबल आहे या गोष्टी करणं मग ते तीन दिवस सुरू झालं चौथ्या दिवशी परत म्हणजे जा अक्षरशः सांगू तुला चौथ्या दिवशी बनवलेला सगळा माल फेकून द्यावा लागला कारण की कांदा टोमॅटो ह्या अशा गोष्टी आहेत ना ह्या कापून ठेवलेल्या नाही राहत किंवा आपण जेवढं जमेल तेवढं घरी वापरू शकतो पण ज्या क्वांटिटीमध्ये आपण हॉ हो, हॉटेलला हो, 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 बनवतो ती क्वांटिटी इम्पॉसिबल असते म्हणजे अक्षरशः म्हणजे काजू बिजू मगजची एवढी पेस्ट वगैरे सगळ्या गोष्टी ना तर जेवढ्या वापरायच्या तेवढ्या आपण रेग्युलर किती खाणार खाऊन खाऊन त्यामुळे ते सगळं म्हणजे पंधरा पंधरा किलो पेस्ट बाकीच्या गोष्टी सगळं फेकून द्यावं लागलं लिटरली म्हणजे मला मी तर ते म्हणजे तेव्हा ना अक्षरशः म्हणजे कम्प्लीट मी गेले होते मी मला असं वाटलं की आता म्हणजे खरंच हे सुरू होईल का नाही मला पण माहीत नव्हतं तरी पण मी त्याला म्हटलं की काहीतरी करूया काहीतरी करूया असं हिशोबाने मग शेवटी ठरवलं की नाही आता आठ तारखेला कारण नवरात्र सगळा बिझनेस गेला होता कम्प्लीट दिवाळीचा सगळा बिझनेस गेला होता म्हणजे दिवाळीला तर मला एक लक्ष्मीपूजनच्या दिवशी आम्ही स्वत हॉटेल वेज शोधत होतो की जिथे बसायला एक एक तास वेटिंग होतं आणि मलाच माझं स्वतःचं हॉटेल बंद बघून मला इतकं डोळ्यात पाणी येत होतं की अरे आपलं हॉटेल स्वतःचं असताना आज आपल्याला दुसऱ्यांच्या दारात म्हणजे दुसरीकडे खायला जावं लागते किंवा जे बिचारे वेटिंगला उभे आहेत त्यांना आपण काही देऊ शकत नाही आहे आपण सर्व करू शकत नाही आहे ह्याचं जास्त दुःख वाटत होतं mm. तर तो, तो जो दोन महिन्याचा पिरियड होता ना तो म्हणजे फार म्हणजे मी सांगेन दुश्मनावर सुद्धा अशी वेळ येऊ हो नये कारण खूप हेक्टिक होतं ते ते मला आता तुमच्या बोलण्यात सुरू केला आणि तो जेव्हा आपण खूप उत्साहाने सुरू करतो आणि आपण त्याच्याकडे सगळीकडे पब्लिसिटी झालेली असते आणि अचानक काही कारणांसाठी जेव्हा एकदा बंद पडला दोनदा बंद पडला पण जेव्हा तिसऱ्यांदा बंद पडतो तेव्हा लोकांना बऱ्याच शंका येतात आणि आपणही खूप मेंटली स्ट्रेस झालेलो असतो की लोकांना काय उत्तर नाही प्रत्येक किती लोकांना सांगायला जाणार बरं जो तो आपापल्या डोक्याने काहीतरी तर्क लावून मोकळे होतात त्याच्यामुळे असं होतं की म्हणजे खूप लोकांनी म्हणजे जे ज्या लोकांना सांगण्यात आलं होतं की बंद झालं तर तीच लोक आम्हाला जेव्हा आपल्याकडे जेव्हा सुरू झालं तेव्हा अरे आम्हाला तर सांगितलं तुम्हाला झेपत नाही आहे म्हणून बंद केलं म्हणजे ह्या गोष्टी होत्या तर ह्या बऱ्याचशा गोष्टी असतात आता कसं आपण काय आहोत किंवा आपण ह्या गोष्टीचा शोषागिरी जास्त करत नाही पण ह्या गोष्टी सत्य कुठेतरी जायला पाहिजे म्हणून मी तो खरा तर व्हिडिओ केला होता मी ठीक आहे मला हे मान्य आहे की काही कारणाचं बंद आहे हे आपण डेफिनेटली ते बोर्डवर किंवा एखाद्या छोट्या ह्याच्यावर तिथे लावून ठेवायला पण आम्हाला असं वाटलं नव्हतं की आजूबाजूची लोकं आहेत ते ठीक आहे नक्कीच खरं कारण सांगतील पण त्यांच्याकडनं ती अपेक्षा करणं चुकीचं आहे त्याच्यामुळे हे कळलं आम्हाला पण ठीक आहे आता ज्या गोष्टी झाल्या त्या झाल्या आता ते दोन महिन्याचं सगळं भरून काढायला अजून खूप दिवस जाणार आहेत मला पण डेफिनेटली मी ते करेन पण आता तुम्ही म्हणाल तसं की ओव्हरकम आहे बऱ्याच गोष्टी आप नुकसान झालेलं असेल ते भरून काढायचंय पण ते असतं ना की आता ते दोन महिने कसे सर्वाईव्ह केले हे म्हणजे हे जे व्यवसाय करत असतील त्यांच्यासाठी तेवढंच इम्पॉर्टन्स की सुरू झालं कदाचित व्यवसाय आपला चालत नाहीये चालला अचानक थंड झाला त्यावेळेला एक मेंटली आपण खूप हे होऊन जातो सो त्यांना तुम्ही कसा चाललं जाईल की तुम्ही दोन महिन्यात नाही ओव्हरकम व्हायला काय काय गोष्टी तुम्हाला कराव्या लागत खूप गोष्टी कराव्या लागल्यात एकतर काय झालं की तीन महिने झालं भाडं थकलं होतं कारण की इन्कमच नव्हतं त्यामुळे असं झालं होतं की देणार कुठून हा प्रश्न होता परत बरं आपल्याकडे एक समाव थोडीशी हे असतं की अभिनेत्री म्हटल्यावर किंवा सिरियलमध्ये काम करण्या म्हटलं खूप करोडपती असतात पैसा खूप असतो हा जो एक गैरसमज लोकांमध्ये असतो तो खूप चुकीचा आहे मग आम्हीसुद्धा मेहनतच करतो किंवा आम्हीसुद्धा त्या गोष्टीमधनं जातो नाही असं नाही आहे की हालाखीचे दिवस मी आधीसुद्धा काढले होते त्यामुळे मला असं नाही वाटलं की त्या दोन महिन्यांमध्ये कारण मी जेव्हा आईकडे होते म्हणजे घरी माझ्या तर माझ्या आईने खूप कष्ट काढले किंवा त्यावेळी आम्ही पण केले त्यामुळे त्या परिस्थितीची मला सवय होती नाही असं नाही आहे किंवा आत्तासुद्धा मला लोकं म्हणतात म्हणजे कितीतरी जण तुम्ही काय प्लेट उचलता तुम्ही कशाला ऑर्डर करायला येता तुम्ही कशाला ह्या गोष्टी करता तर माझं असं होतं की नाही पण आत्ता ह्या गोष्टी मी अजून दोन माणसं वाढवून त्या गोष्टी त्यांना पगार देणं मला नाही झेपणार आहे सो मला आत्ता असं झालं आहे की ठिपक्यांची रांगोळी जस्ट संपली आहे सो मला जेवढा वेळ आणि डेफिनेटली आमचे जे चाहते आहेत जे स्पेशली भेटायला पण कधी कधी येतात तर ता माझं असं होतं की जेव्हा सिरियल सुरू होईल नवीन तेव्हा तर मला वेळ देता येणार नाही पण आत्ता मला वेळ आहे सो मी तिथे पर्सनली उभं राहणं मला जास्त गरजेचं वाटतं तर मी ते स्वतःहून सुद्धा करते की जे काही हेल्पर असेल बाकीच्या गोष्टी असतील त्याच्यातनं थोडंफार किती आपण करू शकतो आहे आता मला माहीत नाही आहे पुढे किती करू शकेन खूप गोष्टी टफ जातात कारण सिरियल संपली म्हणजे चेक संपले म्हणजे बाकीच्या गोष्टी संपल्या मग सगळ्याच ते क सगळं गणित बिघडतं म्हणजे आपल्या आमच्या सिरियलवाल्यांचं कसं असतं जेव्हा एक सिरियल बंद होते ना ती बंद झाल्यावर दुसरी सुरू झाली तर पुढचं पेमेंट तीन महिन्याने असतं सो तुमचं हे गणित जेव्हा ब बसत नाही ना आणि त्याच्यात परत हे सगळं वरतून येतं मग ते जास्त त्रासदायक होतं या सगळ्या गोष्टी सो अलर्ट राहा म्हणजे जे, जे कोणी नवीन करतायत त्यांना मी सांगेन की या सगळ्या गोष्टी त्रासदायक आहेत <laughs> पैशाचं गणित विषय बोलायचं झालं तर एकतर तुम्ही म्हणालात तसं की चेक येणं इन्कम येणं पर डे ह्या सगळ्या गोष्टी असतात आणि आता हे जे दोन महिन्याचं नुकसान ताई आहे साधारणतः ता काय एक अंदाज असतो की आपलं केवढं झाल्यानंतर आपलं केवढं नुकसान होतं ते आपण भरू शकतो एक पैशाचं गणित असतं ना ते व्यावसा एक व्यावसायिक स्वतःच्या डोक्यात फिक्स असतं तुमच्या बाबतीत आता नेमकं काय त्यावेळेलाही होतं आणि ही काय पुढची गणित नाही ह्या वेळेला खूपच म्हणजे कट्टुकट होतं म्हणजे मी खरं सांगेन तर मी आत्ता हो या वेळेला माझे थोडेसे दागिने विकले आणि मी या सगळ्या गोष्टी केल्या कारण इम्पॉसिबल होतं या सगळ्या गोष्टीतनं बा बाहेर पडणं आणि मला असं वाटतं की को कोणाकडनं तरी पैसे घ्यायचे आणि मग आपलं सगळं करायचं व्यवस्थित आहे ठीक आहे पण मला तर अंदाज नाही येत आहे की मला किती महिने याच्यात काढावे लागणार आहेत सो ज्याच्याकडनं घेतले त्यांना त्याला किती वेळ तंगवत ठेवायचं ते मला जरा पटत नाही आहे सो मला असं वाटतं ते स्त्रीधन म्हणतात ते त्याच्यासाठीच असतं की स्त्रीच्या अडचणींसाठी उपयोगात आणलेलं ते आपण स्त्रीधन म्हणूया सो ते मी उपयोगात आणलं आणि मला त्याचं काही हे नाही आहे की अरे यार मला ह्याच्यासाठी हे करावं लागलं की ठीक आहे ते माझं स्वप्न आहे ते मुलाचं स्वप्न आहे त्यांना उभं राहण्यासाठी काही कराव्या लागतात गोष्टी तर त्या कराव्यात पण ह्या सगळ्या गोष्टीसाठी अलर्टनेस असावाच लागतो डेफिनेटली असावा लागतो तुम्ही म्हणालात की स्वतःचे दागिने विकले खर तर म्हणजे प्रत्येकासाठी असतं ना की अशी वेळ आपल्यावर येऊ नये किंवा अशा गोष्टी होऊ नयेत आपल्या बाबतीत पण घरच्यांची साथही तेवढीच खंबीर असावी लागते मित्रमैत्रिणींची साथही असावी लागते या सगळ्या गोष्टीत घरच्यांची मित्रमैत्रिणींची कित किती तो खंबीर आधार मिळाला होता खूप खूपच म्हणजे घरच्यांचा तर आधार आहेच म्हणजे नवरा पण तेवढाच आहे आता काल तर म्हणजे आम्हाला अनएक्सपेक्टेडली असं झालं की खूप लोकांना ना महाराज सुरू झाले हे पण अजून अजूनपर्यंत तोपर्यंत पोचायचं आहे म्हणूनच मी तुमच्यासारख्या लोकांना सांगते की या प्लीज ते त्यांच्यापर्यंत पोचवा की जेणेकरून आपल्याकडे लोकं येतील आणि काल म्हणजे मी नवरा मुलगा मुलगी सगळेच जण आम्ही हॉटेलवर होतो प्लस स्टाफ होता था ता ता तर सगळ्या त्या गोष्टी करताना खूप दमछाक होत होती पण आयत्या वेळेला असं झालं होतं की आता काय करायचं तर करायला तर लागणारच आहे तर मग आहे म्हणजे घरच्यांचा साथ खूप आहे आणि माझ्या मैत्रिणी म्हणजे स्मिता सरावदे रोहिणी हटंगडी सुता ताई सुहिता थत्ते पूर्णिमा तळवळकर नीता वाणी वर्षा हडकर ह्या सगळ्यांचा म्हणजे आपण मी म्हणतो ना आता कोणी फायनान्शियली कोण मदत करतं कोणी मेंटली मदत करतं तर ते जे आपल्याबरोबर असणं ना ह्या खूप गोष्टी महत्त्वाच्या मला असं वाटतं ह्या मॅटर करतात कारण की त्यावेळेला खूप डिप्रेस व्हायला होतं आणि दोन महिने म्हणजे दोन दिवस हॉटेल बंद झालं तर लोकांची कुजबूज असते सो दोन महिने आणि त्यात एवढा मोठा आई जाण्याचा लॉस त्या सगळं सिरियल पण संपली आहे म्हणजे ना सगळं असं असं वाटलं होतं ना की सगळं संपलं आता सगळं संपत चाललं आहे सगळ्या गोष्टी तर माझं असं की नाही नाही हे सगळं खूप नेगेटिव्हिटीकडे जाते आणि आपल्याकडे काय होतं नेगेटिव्ह गोष्ट जास्त लवकर पसरते पॉझिटिव्ह गोष्टी पसरायला वेळ लागतात पण नेगेटिव्ह लगेच पसरते सो मला असं वाटलं की त्याच्यातनं बाहेर पडायला आपल्यालाच उभं राहावं लागणार आहे सो आता ह्याच्यातनं मी उभी राहिली आहे आणि बघू लोकांना असं वाटत असतं की तुमच्या बोलण्यातही आलं मग अशी की अभिनेत्री असलं किंवा सेलिब्रिटी असलं की सो कॉल तुमच्याकडे बराच पैसा असतो तुम्हाला असं काही करावं लागत नाही किंवा ते म्हणतात ना की त्यांच्याकडे भरपूर जमवलेलाही असतो असं नाही की त्यांचं आज बंद झालं तर उद्या त्यांच्याकडे काही नाही अशा लोकांचे समज तर त्यांना तुम्ही काय उत्तर नाही ॲक्च्युली कसं असतं कोणाचा ना फॅमिली बिझनेस असतो म्हणजे पिढ्यानपिढ्या त्यांचा बिझनेस चालू आहे मग त्यांनी साईडला जाऊन दुसरं काहीतरी के केलं आणि त्याच्यात लॉस झाला तर काही फरक नाही पडत की फॅमिली बिझनेस हा तुमचा सपोर्टिव्ह असतो आता माझं ॲक्टिंगच हा फॅमिली बिझनेस आहे खरं सांगायचं तर त्याच्यामुळे जेव्हा तो मला असं वाटलं की आता ती सिरियल जेव्हा संपली तेव्हा मला असं वाटलं होतं की ओके चल आता सि सी, सिरियल संपली आहे पण निदान मला सपोर्टिव्हली महाराज आहे पण ज्या वेळेला दिसतं की महाराज पण बंद आहे आणि सिरियल पण संपली आहे त्यावेळेला असं होतं की मग काय करायचं तर तेव्हा डोकं शांत ठेवणं आणि ह्याच्यातनं कसं मार्ग काढू शकतो आपण आणि मला एक बरं झालं की माझा जो पहिला म्हणजे मी जे फूड ट्रक चालू केलं होतं तेव्हा जो माझा महाराज होता तो माझा माझ्याकडे परत आला आणि हे माझ्यासाठी मला असं वाटतं की स्वामींनीच त्याला भे मला माझ्याकडे पाठवलं की तो आल्यामुळे मा मी एकदम रिलॅक्स झाली कारण एक आपल्याला असं असतं ना की काही नाही मला बघावं लागत आता मला तो आता जे काही आहे ते सगळं बघतोय तो करतोय आता ते मग त्या सगळ्या गोष्टी असं होतं ठीक आहे दोन महिन्याचा लॉस झाला आहे आता बिझनेस म्हटल्यावर लॉस प्रॉफिट लॉस हा गोष्टी होतातच त्याच्यात काही नवीन नाही आहे पण आहे खूप टेन्शनवालं खूप काम आहे म्हणजे आहेच नक्कीच पण इथे ताईंनाही खंबीर राहायचं होतं प्लस मुलालाही तेवढाच खंबीर आधार द्यायचा होता मीहीर मी जर म्हटलं होतं की असतं की नाही नाही बाबा हे काय दोन महिनेच बंद झाले तर बंदच झाले ते जाऊ दे पण जे महाराज उभं करताना जे माझं भांडवल लागलं आहे ते तर मला काढेल आणि हॉटेल लाईनचा बिझनेस असा आहे ना की तुम्ही एका महिन्यामध्ये प्रॉफिट लॉसवर येतच नाही त्याला किमान तुम्हाला सहा महिने आठ महिने वर्षभर पकड म्हणजे तुझं जेव्हा प्रॉ आत्ता कसं नो प्रॉफिट नो लॉस आत्ता तर माझं लॉसच चाललं आहे पण जेव्हा नो प्रॉफिट नो लॉसवर येईल त्याच्यानंतर ते प्रॉफिटवर जाणार आहे म्हणजे त्याला अजून वेळ आहे सगळ्या गोष्टी तर ते सगळं करायला अजून बराच वेळ जाईल पण या सगळ्यातही मिहीर किती टेन्शन मिहीरचं किती टेन्शन होतं आणि आपण आपण टेन्शन म्हणून बाहेर तरी आपण आपल्या हिमतीवर येतो पण मुलालाही आईला बाहेर आणायचं असतं तेही एक वेगळं टेन्शन असतं की मुलाने दुसरं काही टेन्शन घेऊ नये मिहीरला कसं सावरलं आहे सगळं खरं सांगायचं तर म्हणजे आता त्याने दाखवलं नसेल कदाचित माझ्याकडे पण असेल त्याला पण टेन्शन डेफिनेटली असणारच या गोष्टीचं पण त्याने तेवढं दाखवलं नाही तेवढा तो कूल राहिला माझ्यासमोर म्हणजे ॲक्च्युलीच्या ॲक्च्युअल आयुष्यामध्ये तो अभिनय करत होता आणि मी नॅचरल याच्यात गेले होते पण आहे म्हणजे तो मला म्हणाला की ह्या सगळ्यातनं डेफिनेटली मी तुझे जे काही लागलेत पैसे ते मी परत करेन तू मला वेळ दे थोडा असं वगैरे म्हणाला तर मी त्याला म्हटलं अरे माझे तुझे पैसे हा मॅटर नाही आहे आता ज्या गोष्टी घडल्या त्याच्यामध्ये त्याचाही काही दोष नव्हता ना आमचाही काही दोष नव्हता फक्त ते म्हणतात ना की अपयशी यशाची पहिली पायरी असते तर तसं आमचं झालं की आम्हाला पहिल्यांदा ह्या प्रोफेशन म्हणजे ह्या हॉटेल लाईनमध्ये आल्यानंतर ह्या आणि खूप लोक येतात आणि ना वेगवेगळ्या पद्धतीचं सांगतात त्यामुळे आपल्याला एक्झॅक्टली कळत नाही की आपल्याला नक्की करायचं काय आहे कारण हा सांगणार ते कर ते सांगणार तो कर हा सांगणार ते कर मग असं होतं की नाही ना थांबा थांबा आता गणित जी बसवायची ती पैशाची ती आपल्यालाच बसवायची सो आपल्याला माहिती आहे आता काय करायचं आहे मग त्याच्यातनं ह्याचं जे चांगलं असेल ते घेऊया ह्याचं जे चांगलं असेल ते घेऊया अशा दृष्टीने थोडंसं पण लागलं त्याला सावरायला मला जरा वेळ लागला आता स्टाफची पूर्ण व्यवस्था झाली आहे का आणि आता सगळं सुरळीत पार पडलंय हो आता सगळं व्यवस्थित आता आपल्याला चाप करणारा आता आपण नवीन म्हणजे महाराजमध्ये चायनीज सुरू केलं आहे yeah. त्याच्यामुळे आता पावभाजी चाप आणि चायनीज अशा तिन्ही गोष्टी आपल्याकडे अवेलेबल आहेत त्याचेसुद्धा महाराज आपल्याला खूप चांगले मिळालेत आणि एक हेल्पर ठेवला yeah. yeah. आहे आम्ही कारण अजून हेल्पर वाढवून आणि त्या गोष्टी करायचं अजून जरा वेळ लागेल थोडासा पण डेफिनेटली जेवढं आहे तेवढं पण नक्कीच जेवढी लोकं येतात तेवढी सगळेजणं टेस्ट आणि क्वालिटी आणि क्वांटिटीच्या बाबतीत संतुष्ट आहेत आणि हे मला वाटतं की माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे की तेवढंच आपण करतोय भले मी करें करें मा मला थोडं काम करावं लागलं मला बाकी करावं लागलं मला चालेल कारण माझ्याकडे येणारा माझा ग्राहक किंवा माझ्याकडे येणारे माझे कस्टमर जे आहेत जे खाणारे आहेत जे खवई आहेत असं मी म्हणेन की ते तृप्त होत आहेत ना मग त्याच्यासाठी मी काही करेन मला काही प्रॉब्लेम नाही माझ्यामध्ये प्रेक्षकांचंही प्रेम आहे स्वामींचा आशीर्वाद आहे आणि बऱ्याच लोकांची खंबीर साथ आहे त्याच्यामुळे या आता पूर्णपणे बाहेर पडाल आणि जे काही व्यवसाय चालू आहे तो आणखी भरभराटीला येईल अशी आशा व्यक्त करूया आपण आणि एक जाता जाता की आता हे हॉटेल व्यवसाय तर आहेच पण आता अभिनयातला आणखीन कुठल्या गोष्टी नवीन चाचपडून बघताय किंवा आणखी कुठल्या गोष्टींकडे सध्या फोकस केलाय तुम्ही नाही आता अभिनय म्हणजे आता फक्त नवीन सिरियल माझी फेब्रुवारीपासून सुरू होईल शूटिंग आणि मार्चला ती ऑन एअर येईल त्याच्यामुळे अजून एक महिना माझ्याकडे आहे एक फिल्म आहे हातामध्ये जी जानेवारीमध्ये शिफ्ट शूटिंग होईल पण तरी पण जे रोजचं डेली सोपचं जे रुटीन आहे ना ते खूप मिस करते आणि ठिपक्यांची रांगोळी तर खूपच मिस करते कारण त्या सिरियलने माणसं खूप जवळची दिली ते कॅरेक्टर खूप जवळचं दिलं सगळ्याच गोष्टी होत्या आणि दोन वर्ष खूप मोठी आ, मोठा काळ आहे आपण एकत्र राहणं एकत्र सगळ्या गोष्टी mm. सो ते जरा थोडंसं आता मिस करते पण मला असं वाटतं की स्वामींनी कदाचित ते महाराजकडे माझं लक्ष व्यवस्थित जावं म्हणून कदाचित तो एक महिना मला दिला आहे आणि महाराज म्हणजे महाराजांनीच सांगितलं तर महाराजकडे लक्ष दे सो <laughs> so, आता ते जरा लक्ष देते आणि डेफिनेटली ती गाडी परत रुळावर आणेल नाही बऱ्याच जणांना ॲड्रेसचा पण घोळ होतोय सो नेमकं त्यांना एक्झॅक्ट परफेक्ट लोकेशन सांगायचं असेल तर कुठे आहे काय कसं स्पष्ट सांगा आपलं महाराज हे खेवरा सर्कलला आहे खेवरा सर्कल म्हणजे घाणेकर नाट्यगृहाच्या पुढच्या चौकामध्ये रामजी हॉटेल आहे रामजी हॉटेलच्या समोर बरोबर आपलं आहे फक्त काय होतं की तिथे द ना दोन बसस्टॉप असल्यामुळे ते बॅकसाईडला ना दिसत नाही म्हणून कधी कधी लोकांचे खूप गोंधळ होतो तर तिथे बाजूलाच एक नर्सरी वगैरे सगळी आहे त्याच्याच बाजूला पहिलंच शॉप आहे आपलं तर नक्की भेट द्या या सगळ्या गोष्टीतून एक नक्की जाणवतोय सुप्रिया त्यांच्या बोलण्यात आणि म्हणजे कितीही निगेटिव्हिटी असली तरी त्याच्यातलं कुठला तरी पॉझिटिव्ह पॉईंट घेऊन आपण पुढे जायचं असतं सकारात्मकता खूप महत्त्वाची असते आणि हेच ताईंकडनं आज बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्यात ताई खूप छान इंटरव्ह्यू दिल्यात त्यासाठी खूप खूप थँक्यू आणि शुभेच्छा तुम्हाला तुलासुद्धा नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आणि तुम्हीसुद्धा या आणि महाराजला नक्की त्याचा आस्वाद या